पणजेच्या डॉन बॉस्को हायस्कुलान भरिल्ल्या खरेदी यात्रा प्रदर्शनाचे बुधवारा जीव्हीएम महाविद्यालयाच्यो सहाय्यक प्राध्यापक डॉ स्मिता सांजगिरी हांच्या हस्तुकी उक्तावण झालें. ह्या वेळार हायस्कुलाचे प्राचार्य तशेंच रेक्टर फादर एविन कार्वालो, प्रदर्शनाचे जाळवणदार आणि हेर मानेस हाजीर आशिल्ले. ह्या प्रदर्शनान सगळे तरेचे सामान मेळपाची सोय आशिल्ल्यान गोंयकारांची बरी सोय जातली. गोंयांत वेवसाय करूंक वाव आसा आनी गोंयांतल्या बायलांनी अशा प्रदर्शनाचो लाव घेवन ल्हान व्हड उद्देगांची थापणूक करूं येता अशें मत डॉ सांजगिरी हांणी उक्तायलें. गोंयांत एंटरप्रिनरशीप, स्वयंरोजगार ह्या विशयाचेर खरीच खूब अशी फुडें सरपाची गरज आसा. गोंयच्यो बायलो खास करून एंटरप्रिनरशिपाक एक वायबल करियर ऑप्शन अशें म्हणून पळयनात, पूण ताज्या खातीर अशें जें प्रदर्शनां येतात तातूंतल्यान ह्यो बायलो स्फूर्ती घेवन फुडें सरूंक शकतात. दर वर्सा आमी हें प्रदर्शन घडून हाडटात आनी ताका उपाट प्रतिसाद मेळटा अशें प्रदर्शनाचो जाळवणदार गार्गी भंडारे हांणी सांगलें. ह्या प्रदर्शनांत नामनेच्यो कंपनी वांटेकार जाल्यात. चवथीची तयारी करपी गोंयकारांनी मुजरत ह्या प्रदर्शनाक भेट दिवची असो उलो भंडारे हांणी मारलो. हें प्रदर्शन आयतार मेरेन चलतलें अशें तांणी सांगलें. ह्या प्रदर्शनांत रेव्होल्युशनरी गोवन्स हे बिगर सरकारी संस्थेन गोंयचे दायज नांवाचे टी शर्ट तशेंच भुंयांचे दुकान घाला. हातूंतल्यान मेळपी पयशे संस्थेच्या कामाक वापरतले अशें मनोज परब हांणी सांगलें. या वर्षी सुद्धा 5 ते 9 सप्टेंबरच्या दरम्यान डॉन बॉस्को हायस्कूलच्या ऑडिटोरियममध्ये आपण हे प्रदर्शन ऑर्गनाईज केलेलं आहे, आपण आयोजित केलेलं आहे आणि साधारण 100 अधिक नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स आहेत. वेगवेगळ्या कंपन्या आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकॉर अँड इंटिरियर प्रॉडक्ट्स, स्टार्टअप कंपन्या आहेत, त्याचबरोबर आणि इन्स्टिट्यूट्स आपल्याकडे स्टॉल्स आहेत. FMCG, फॅशन, हँडीक्राफ्ट, ॲक्सेसरीज, किड्स थिंग्सवर आपल्याकडे लहान मुलांच्या गोष्टींवर एक छोटासा पॅव्हिलियन आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांची खेळणी, लहान मुलांची पुस्तकं, रंग त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या सगळ्यांची रेलचेल इथं आहे. गणपतीचा हा सीझन आहे तर गणपतीपूर्व सजावट करण्यासाठी वेगवेगळी व्हरायटी आम्ही इथं गोवेकरांसाठी घेऊन आलेलो आहोत. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार महेश वांगणकार, पणजी.